पवारांचे संकेत असतील तर त्यावर चर्चा करू. सुळे आव्हाडांचंही नाव सारखं चर्चेत येत असतं. एकाच पक्षात 5 ते 6 मुख्यमंत्री कसे होऊ शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटलांना प्रमोट करण्याचा विषय नाहीये. प्रत्येक पक्ष नेतृत्वाविषयी बोलत असतं असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. पवार साहेबांचे संकेत असतील तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू, पण पवार साहेब असे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार ह्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती. आणि एका पक्षात 2 मुख्यमंत्री होत नाही. सुप्रियाताईंचंही नाव चालतं आहे मधल्या काळामध्ये, जितेंद्र आव्हाडांचंही नाव चालू आहे. त्यामुळे 5-6 लोक कसे मुख्यमंत्री होऊ शकतात ना एकाच पक्षामधले. मुख्यमंत्री पदासाठी प्रमोशनचा विषय येत नाही. त्यांनी असंही त्या ठिकाणी म्हटलं की त्यांची पात्रता आहे, त्यांची योग्यता आहे, आणि असं म्हणणं काही वावगं नाही. त्यामध्ये सर्वच पक्ष आपल्या पक्षामध्ये त्यांचे नेतृत्व असतात, त्याच्या बाबतीत असं बोलत असतं. परंतु सरतेशेवटी काँग्रेस पक्षामध्ये जी भूमिका असते ती काँग्रेसची हायकमांड घेत असते. अनेकदा आपण बघता की भारतीय जनता पक्षाची विधिमंडळामध्ये मोठी संख्या असतानाही शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यात